आरक्षणासाठी मराठा समाज आता कमालीचा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतोय. राज्यातल्या तब्बल 650 पेक्षा जास्त गावांमध्ये नेत्यांना गावबंदी करण्यात आली. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत नेत्यांना गावात एंट्री देण्यात येणार नसल्याचे या गावांमध्ये बॅनर झळकतात. चुलीत गेले नेते आणि पक्ष, मराठा आरक्षण एकच लक्ष असा मजकूर या फलकांवरती झळकतोय. नेमकं काय घडतंय बघूया. आरक्षण आमच्या हक्काचं. चुलीत गेले नेते पक्ष, आरक्षण एकच लक्ष. 650 हून अधिक गावात नो आरक्षण नो इलेक्शन. गावागावात जरांगेंचा जलवा, पुढाऱ्यांना फटका. मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी निकराची लढाई सुरू केली आहे. जरांगे राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. दुसरीकडे गावोगावी राजकीय नेत्यांना गावबंदीचा ठराव करण्यात आलाय. चक्क ग्रामसभा घेत ठराव संमत करत पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. नेत्यांच्या गावबंदीचे फलक गावच्या वेशीवर ग्रामपंचायत कार्यालयाजवळ झळकलेत. अनेक गावांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकलाय, त्यामुळे नेत्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. नेत्यांना गावात पाऊल ठेवणं मुश्किल झालंय. चुलीत गेले नेते अन पक्ष, मराठा आरक्षण आमचं एकच लक्ष, अशा पद्धतीचे फलक गावोगावी लागताना दिसत आहेत. आमच्या गावामध्ये यानंतर कुठल्याही प्रकारच्या निवडणुकीत मराठा समाज सहभागी होणार नाही आणि मतदान करणार नाही. त्यामुळं आज आम्ही त्या संदर्भातील बहिष्कार आणि गाव पुढाऱ्यांना बंदीचा बॅनर आमच्या गावामध्ये सकल समाजाच्या वतीने लावण्यात आला असून सर्व राजकीय पुढाऱ्यांना विनंती की जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत तुम्ही आमच्या गावाकडे फिरकू नका आणि जर फिरकला तर होणारे परिणाम आपल्या स्वतःला बघावे लागतील. एक नजर टाकूयात कोणकोणत्या गावात पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यात 215 गावांमध्ये नेत्यांना बंदी घालण्यात आली आहे, तर 25 गावांनी मतदानावर बहिष्कार टाकलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये 96 गावांनी मतदानावर बहिष्कार टाकलाय, तर 25 गावांमध्ये गावबंदी करण्यात आली आहे. बीडमध्ये 93 गावांमध्ये नेत्यांना बंदी घालण्यात आली आहे, तर नांदेडमध्ये 88 गावांनी मतदानावर बहिष्कार टाकलाय, नेत्यांना गावबंदी केली आहे. हिंगोलीत 70 जास्त गावांनी मतदानावर बहिष्कार टाकलाय, तर लातूरमध्ये 30 गावांमध्ये पुढाऱ्यांना बंदी घालण्यात आली आहे. धाराशिवमध्ये 16 गावांनी नेत्यांवर बंदी घातली आहे. एकट्या मराठवाड्यात 650 अधिक गावांनी मराठा आरक्षण मिळेपर्यंत पुढाऱ्यांना गावात यायला बंदी घातली आहे. शुक्रवारी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि भारती पवार यांच्या कार्यक्रमात मराठा आंदोलकांनी गोंधळ घातला. आता तर मराठा आरक्षण मिळेपर्यंत पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे, त्यामुळं निवडणुका उमरट्यावर आलेल्या असताना पुढाऱ्यांची चांगलीच कोंडी झालेली पाहायला मिळते. सतीश मोहिते, Z24 नांदेड. तर दुसरीकडे बीड जिल्ह्यातल्या काही गावांनी नो आरक्षण नो इलेक्शनचा नारा दिलाय. बीड जिल्ह्यातील 16 ग्रामपंचायतींसाठी एकही उमेदवार अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. मराठा आरक्षण जाहीर झाल्यानंतरच ग्रामपंचायत निवडणुका घ्या अशी मागणी करत अनेक गावांनी प्रशासनाकडे निवेदन दिलं. त्यामुळे प्रशासन या ग्रामपंचायतीबाबत काय निर्णय घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आणि आजच्या याच मुद्द्यावर जाणून घेऊया इनसाइड स्टोरीच्या एडिटर्स टेक मधून. आपल्या सोबत आहेत राजकीय विश्लेषक ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत माने. सर, सर कसं बघता? पाठिंबा आणि प्रतिसाद राज्यभर जरांगे पाटलांना मिळतोय ते पाहिलं तर लोकांच्या मध्ये एक अस्वस्थता आहे की सरकार याच्या संदर्भात काही करणार नाहीये असं दिसतंय. आणि दुसरी गोष्ट अशी की सरकारकडून कुठल्याही पद्धतीच्या हालचाली नाही आहेत की नेमकं काय करणार आहे. तुम्ही 40 दिवसाचं आश्वासन दिलंय, कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात मोठा पेज तयार असा झालेला आहे की ओबीसी संघटना त्यासाठी तयार नाही आहेत. मराठ्यांची मागणी आम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळालीच पाहिजे तशा स्वरूपाची आहे. त्याला थोडंसं डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न होतो. नारायण राणेंसारख्या नेत्यांनी असं सांगितलं की मराठा वेगळे आहेत आणि कुणबी वेगळे आहेत. हे सगळं जर पाहिलं तर लोकांमध्ये अस्वस्थता आहे आणि त्या अस्वस्थतेचा परिणाम असा आहे की गावागावांमध्ये नेत्यांना बंदी केली जाते. हा सगळा जो रोष आहे तो मराठा नेत्यांच्या विरोधातला रोष आहे, प्रस्थापित नेत्यांच्या विरोधातला रोष आहे. आणि जरांगे पाटील हा सामान्य माणूस, फाटका माणूस, परंतु विचाराशी आणि तत्वाशी आणि मागणीशी अत्यंत प्रामाणिक असलेला असा माणूस ज्या
वेळा राज्यभर फिरतोय त्यावेळेला सामान्य माणसांच्या मनात त्याच्याबद्दलची सहानुभूती आपुलकी आहे आणि त्याचबरोबर नेत्यांच्या बद्दल जे प्रस्तावित नेते आहेत त्या प्रस्तावित नेत्यांच्या बद्दल प्रचंड राग आहे, नुसता रोष नाहीये, आणि म्हणून त्या नेत्यांना बंदी केली जाते. आणि तुमचं राजकारण गेलं चुलीत, तुमचा पक्ष गेला चुलीत, तुमचा नेता गेला चुलीत अशा पद्धतीची भाषा करून लोक निवडणुकांवरती किंवा एकूण राजकीय प्रक्रियेवरती बहिष्कार टाकतात आणि त्याचबरोबर नेत्यांवरती बहिष्कार टाकतात. नक्कीच, धन्यवाद सर आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 24 ऑक्टोबरची डेडलाईन दिली आहे, त्यासाठी आता फक्त 3 दिवस उरलेत. मात्र मराठा आरक्षणासाठी दिलेली ही डेडलाईन हुकण्याची शक्यता आहे, कारण राज्य सरकारनं दिलेल्या समितीचा अहवाल तयार होण्यासाठी 30 ऑक्टोबर पर्यंत वेळ लागू शकतो. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली आहे. त्यासाठी शिंदे समिती कुणबी पुरावे जमा करते, मात्र मराठवाड्यात कोट्यावधी कागदपत्र चालू नाही. समितीच्या हाती कुणबी जातीच्या फक्त 5,000 नोंदी आढळल्या, यामुळे राज्य सरकार समोरची अडचण मात्र वाढली आहे. आम्ही सुद्धा उन्हात आहोत, आता उन्हात डोक्यावरच काढायचंय आणि सावलीचं छत्र मराठ्यांच्या लेकरांच्या डोक्यावर धरायचं. मनोज जरांगे यांनी अकलूज मधून पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला. मराठा आरक्षणासाठी सरकारला 40 दिवस दिले, मात्र आता 1 तासही सरकारला मिळणार नाही. 24 ऑक्टोबरच्या आधी मराठ्यांना आरक्षण द्या, नाहीतर हे आंदोलन परवडणारं नाही असा इशाराच त्यांनी दिला. पुढील आंदोलनाची दिशा ही उद्या अंतर्वालीत बैठक झाल्यानंतर ठरेल अशी माहितीही जरांगेंनी दिली आहे. आपल्याला डागा लावले रे भाऊ, आपण आडमोठे, आपण कोणाचं ऐकत नाही. मराठीची जात हमेशा आडवं चालती. आपल्याला डागा लावले, सगळ्याला पोशिलंय आपण, तेच आज आपल्याला डागा लावते. सगळ्याला पोशिलंय तेच आज आपल्याला नाव ठेवते. आता त्यांचाच नंबर आहे. आपले 4 दिवस ठरले होते का, त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला 1 महिना मागितला. आपण 1 महिना दिला, 10 दिवस जास्त दिले. मराठ्यांनी मोठं मन दाखवलं, सरकारचा मान सन्मान केलाय 40 दिवस देऊन. आता वळवळ करायची नाही सरकारने. 1 दिवस द्या, 2 दिवस द्या, 1 घंटा सुद्धा मिळणार नाही. तर आणखी एक महत्वाची बातमी मराठा आरक्षणाच्या कुणबी संदर्भातल्या वादाची बातमी. मराठा विरुद्ध कुणबीच्या वादात नारायण राणेंनंतर आता रामदास कदमांनीही उडी घेतली. कोकणात मराठा आणि कुणबींमध्ये रोटीबेटीचा व्यवहार होत नाही, त्यामुळे कोकणातील मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही असा दावा शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते रामदास कदमांनी केलाय. मनोज जरांगेंनी नीट अभ्यास करावा तसा खोचक सल्लाही त्यांनी दिलाय. मी मराठा आहे, मी कधीच आयुष्यभर कधीच घेणार नाही. कुठलाच मराठा कुणबी सर्टिफिकेट दाखला घेणार नाही. 96 कोळी मराठा वेगळा आणि कुणबी वेगळा आहे. त्यांनी जातीचा अभ्यास करावा, घटनेचा अभ्यास करावा, आणि राज्य सरकार कुठल्याही जातीला किंवा कुठल्याही वर्गाला आरक्षण द्यायचं असेल तर घटनेचं कलम मना पहा. पण आज जरांगेंची जी माहिती आहे किंवा मागणी आहे की सरसकट सगळ्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र द्या, माझी त्याला मान्यता नाही. मी त्याच्या विरोधातला आहे. मला माहिती आहे विदर्भामध्ये कुणबी आणि मराठा हे चालतं सगळं, पण कोकणामध्ये कुणबी आणि मराठ्यामध्ये गोटीबिटीचा व्यवहार देखील चालत नाही याची कल्पना जरांगेंना नाहीये. नाहीये अजून त्यांचा अभ्यास तेवढा अजून नाहीये कोकणाचा सर्व महाराष्ट्राचा. आणि भावनात्मक ब्लॅकमेल करण्यापेक्षा कोकणातला एकही मराठा कुणबी सर्टिफिकेट घेणार नाही, मी दाव्याने सांगतो. मराठ्यांना कुणबी प्रवर्गातून सरसकट आरक्षण द्यायचं तर त्यासाठी मराठा कुणबी एकच हे सिद्ध करावं लागेल. त्यासाठी जरांगे पाटील 2004 GR दाखला देत आहेत. काय आहे हा 2004 GR ज्यामुळे कुणबी मराठा एकच हे सिद्ध होतं बघूया. 1 जून 2004 रोजी मराठा आणि कुणबी एकच असलेला GR झालेला आहे. मराठा आरक्षणाला आधार 2004 GR. 2004 GR देणार मराठ्यांना कुणबी आरक्षण.
2004 चा मराठा कुणबी आरक्षण जीआर काय सांगतो? मराठा कुणबी एकच, मराठ्यांना कुणबीतनं सरसकट आरक्षण द्या अशी मागणी करत मनोज जरांगे राज्य पिंजून काढतायत. त्यासाठी 2004 च्या जीआर चा दाखला जरांगेंनी दिलाय. याच जीआर द्वारे मराठ्यांना कुणबी प्रवर्गातनं सरसकट आरक्षण देण्याची मागणी जरांगे करतायत. 2004 चा जीआर नक्की काय सांगतो ते पुढे सविस्तर सांगणार आहोत, मात्र त्याआधी जरांगे काय युक्तिवाद करतायत तो ऐकूयात. 1 जून 2004 रोजी मराठा आणि कुणबी एकच असलेला जीआर झालेला आहे. कुठलाही कायदा पारित करताना आधार असल्याशिवाय तो पारित होत नाही, त्याशिवाय तिन्ही मंडळ त्याला परवानगी देत नाहीत. ज्या अर्थी 2004 ला कायदा पारित झाला त्या अर्थी तो कायदा बनवताना आधार घेतला होता. ज्या 2004 च्या जीआर चा जरांगे वारंवार दाखला देत आहेत तो जीआर नक्की काय सांगतो बघूयात. मराठा आरक्षणासाठी खत्री आयोगानं 2004 मध्ये सविस्तर अहवाल दिला. मराठा कुणबी यांच्यात फारसा फरक नाही. कुणबी श्रीमंत झाला की मराठा म्हणतो. कुणब्यांचे मराठा, कोकणी, खानदेशी, तल्हेरी, काळे असे 5 प्रकार आहेत. याच आधारावर 2004 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी जीआर काढला. जीआर मध्ये मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशा नोंदी असतील तर कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्याचा निर्णय झाला. ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांनी स्वतःच्या कुणबी नोंदी करून घेतल्या. 2004 साली खत्री आयोगाचा अहवाल आला, त्यानुसार तत्कालीन महाराष्ट्र सरकारने कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी अशा नोंदी सापडतील, वंशावळीत त्या येतील अशा पद्धतीचे जात प्रमाणपत्र देण्यात यावे, अर्थात ओबीसी प्रमाणपत्र देण्यात यावेत अशा पद्धतीचा 2004 साली शासन आदेश काढला होता. याशिवाय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना गायकवाड आयोगाचा अहवाल स्वीकारण्यात आला होता आणि या अहवालानुसार मराठ्यांना आरक्षण मिळालं. अहवालामध्ये मराठा कुणबी एकच असल्याचं 30 पानांचं स्वतंत्र प्रकरण आहे. मराठा कुणबी एकच असल्याचे 126 पुरावे आहेत. गायकवाड अहवाल ग्राह्य धरत फडणवीस सरकारनं मराठ्यांना 16% आरक्षण दिलं. हायकोर्टानंही गायकवाड आयोग अहवाल ग्राह्य धरला. सुप्रीम कोर्टात मात्र हे प्रकरण टिकलं नाही. दरम्यान कोणत्या निकषांवर कुणबी समाजाला ओबीसीतनं आरक्षण मिळालं असा सवालही जरांगेंनी विचारलाय. तुमची जात ओबीसी आरक्षणात गेली नेमका कशाचा आधार घेऊन गेली एवढं सांगा. ते काहीच बोला ना, ते म्हणलं साहेब आले चिरून आणखीन माघारीत नाही आलं. कारण यांची जात मंडल कमिशननं ज्या जाती ओबीसी आरक्षणात घातल्या त्यानंतरच्या घातलेल्या जाती पोट जाती म्हणून आरक्षणात घातल्या. कागद नाही, आधार नाही, पुरावा सुद्धा नाही. राज्य सरकारनं 7 सप्टेंबरला मराठा कुणबी एक असल्याचं मान्य करत शिंदे समिती नेमली, मात्र या समितीकडून अजून अहवालच तयार झालेला नाहीये. उलट अहवालासाठी 30 नोव्हेंबर पर्यंतचा विलंब लागू शकतो. सरसकट कुणबी आरक्षणाच्या मागणीवर जरांगे पाटील ठाम आहेत. त्यासाठी 2004 च्या सरकारच्या जीआरचा दाखला ते देत आहेत. जर तेव्हा शक्य झालं तर मग आता का नाही असा त्यांचा सवाल आहे. सुधारित जीआर काढायला सरकारला इतका वेळ लागतोय तरी काय, शासनाची समिती इतके दिवस करते तरी काय, असे अनेक सवाल या निमित्तानं आता उपस्थित होत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक सह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर. सरकारनं जरांगे पाटलांची इमानदारीनं बोलावं, आरक्षणाच्या बाबतीत फसवा फसवी करू नये अशी इशारा वजा सूचना प्रकाश आंबेडकरांनी राज्य सरकारला दिली आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकार फारसं गंभीर दिसत नाही असंही आंबेडकर म्हणाले. चला सगळे एक जेवण एक खाली आणि सावलीचा छत्र. जरांगे पाटलांशी शासनाने इमानदारीने बोलावं. हे जे 4 महिने 2 महिने 15 दिवस जे देतात आहेत ते माझ्या अंदाजानं अत्यंत वाईट आहे अशी असणारी परिस्थिती आहे. सोशली अत्यंत वाईट परिस्थिती असं मी त्या ठिकाणी मानतोय. याचं गांभीर्य गांभीर्य जे आहे ते इथल्या राजकारण्याला आलं आहे असं मला वाटत नाही आहे.
त्यांनी फसवाफसवीचं राजकारण थांबवावं, नाही तर ते त्यांच्यावरती उलटल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे. तर मनोज जरांगे पाटील यांनी टोकाची भूमिका घेऊ नये अशी प्रतिक्रिया आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी दिली आहे. सरकार मराठा आरक्षण प्रश्नावर मार्ग काढतंय, मराठ्यांना कागदपत्र तपासून कुणबी आरक्षण मिळावं असं आमचं मत आहे, परंतु ओबीसींवर अन्याय होऊ नये या दृष्टिकोनातून काळजी घेणं गरजेचं असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे. मराठा समाजाने अनेक वेळेला अशीच मागणी केली होती की आम्हाला ओबीसी मधून आरक्षण नको आहे, त्यांच्यावर आम्हाला अन्याय करायचा नाही. पण ज्या वेळेला त्यांच्या लक्षात आलं की ओबीसी ट्रीट केल्याशिवाय आरक्षण मिळत नाही, त्यामुळे जरांडे पाटील यांनी आग्रहाने ती मागणी केलेली आहे. पुरावे जे आहे ते पुरावे तपासून त्याचा विचार जर पॉझिटिव्ह होत असेल तर तो विचार सरकारने करावा असं आपलं मत आहे. पण ओबीसीवर मात्र अन्याय होऊ नये या दृष्टिकोनातून काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे